राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाटोदा ग्रामपंचायतीला आंध्र प्रदेशच्या शिष्टमंडळाने भेट दिली. भारत सरकारकडून आंध्र प्रदेश राज्याचे विधानसभा अध्यक्ष डॉक्टर कोडेला शिवप्रसाद राव यांचा राज्य दौरा कार्यक्रम जाहीर केला असून या शिष्टमंडळाने गुरुवारी औरंगाबाद तालुक्यातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाटोदा गंगापूर नेहरी या गावाला भेट दिली. या शिष्टमंडळाने गावातील मोफत पीठाची गिरणी, जिल्हा परिषद शाळा, सांडपाणी व्यवस्थापन, अंगणवाडी, धोबीघाट आणि ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी भेट देऊन अनेकांशी संवाद साधून ग्रामस्तरावर राबवण्यात आलेल्या शासकीय कल्याणकारी योजना आणि विविध उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी शिष्टमंडळात आंध्र प्रदेश राज्याचे विधानसभा अध्यक्ष डॉक्टर कोडेला शिवप्रसाद राव, महिला बालकल्याण विकास मंत्री सुजाता पी, मंत्री किमिडी मृणालिनी, आमदार कगिता व्यंकटराव, येलुरी संबासिवा राव, बी गया नागेश्वरा रेड्डी, डी ए सत्यप्रभा, गीता मिसला, अण्णा सतीश प्रभाकर, गी श्रीनिवासलू, डॉक्टर एम गेयानंद, पेमेंटचा विष्णुकुमार राजू, मुथुमुल्ला अशोक रेड्डी, कंबाला जोगोलू यांच्यासह के गुरुमूर्ती आणि बोपण्णा रविकुमार यांचा सहभाग होता. या प्रसंगी गावात राबवण्यात आलेल्या उपक्रमांविषयी माजी सरपंच भास्कर पेरे यांनी शिष्टमंडळात सविस्तर माहिती दिली. यावेळी कार्यक्रमाला माजी सरपंच भास्करराव पाटील पेरे, सरपंच कल्याण पेरे, उपसरपंच विष्णू राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम, गटविकास अधिकारी ज्योती वदाडे, विस्तार अधिकारी शिवाजी साऊंके, शिक्षणाधिकारी मोगल, बालविकास प्रकल्प अधिकारी कोमल कोरे, अंगणवाडी पर्यवेक्षिका मनीषा कदम, तालुका समन्वयक एम ए पठाण, ग्रामविकास अधिकारी आर डी चौधरी, सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विक्रमसिंग चव्हाण यांच्यासह गावातील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.